सर, एवढा प्रोजेक्टला विरोध होतात आणि भूटानी सारखे किंवा इतर कुठे आजच्या इंजिनिअर्स डेच्या दिवशी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की इंजिनिअरिंग करताना निसर्गाची कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी घेणं इंजिनिअर लोकांचं अतिशय प्रामाणिक महत्त्व असलं पाहिजे. आपल्याकडे जगामध्ये आणि देशामध्ये देखील जेव्हा आपण पहिल्यांदा इंजिनिअरिंगचे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्यावेळेला आपलं सगळं कौशल्य जे होतं ते आपण एवढ्यासाठी पणाला लावलं होतं की कसं करून निसर्गाला आपण थोडं आपल्या ताब्यात ठेवायचं. टेमिंग द नेचर वॉज द फर्स्ट प्रायोरिटी इन द फर्स्ट जनरेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. नाव वी शूड वर्क ऑन वर्किंग इन हार्मनी विथ एन्व्हायरमेंट. वी शूड फॉलो द लॉ ऑफ नेचर अँड देन ओनली डेव्हलपमेंट विल बी रिअली सस्टेनेबल. सो गोव्यासाठी आपण जर विचार केला तर गोवा एवढं सुंदर राज्य आहे. गोवा हे आपल्या अतिशय सगळ्यांना प्रेम वाटण्यासारखंच राज्य आहे. तर त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निसर्ग हे वैशिष्ट्य आहे. गोव्याचा समुद्रकिनारा, गोव्याचे सुंदर हिरवळ हे सगळं टिकवून गोव्याचा विकास झाला पाहिजे. एवढे मोठे प्रोजेक्ट येतात चांगले होते की सांगितलं होतं की गोव्याची कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणून कॅरिंग कपॅसिटी करावी हे बरंतपर्यंत सांगतोय. मला अशी अपेक्षा आहे की लवकरच गोव्याची कॅरिंग कपॅसिटी करू. कुठे विकास केला पाहिजे, कुठे विकास होता का म्हणे ह्याची एक प्रमाण आपण ठरवू शकतो. गोव्यासाठी हे मोठे प्रोजेक्ट येतात ते योग्य आहे का सर? ज्या भूतानी प्रोजेक्टवर एवढा अपोज होत आहे तुम्ही तर प्रोजेक्ट मी त्याच इव्हेंटला तुम्ही सहभागी होतात सर.